अंकुश, माझ्या मते दीपिकाचं काही चुकलेलं नाही. छेछे, हिचं काहीच चुकलेलं नाही. चुकलंय माझं. मी ज्याशी लग्न केलं ना, तुमच्या घराण्याशी संबंध जोडला, माझं चुकलं. अभय, हा तुमचा आदर्शवाद, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे सगळं बाजूला ठेवा. एकच गोष्ट सत्य आहे, माईट इज राईट. अंकुश, हे जंगल नाहीये. जंगलच आहे, माणसांचं जंगल. सुखानं जगायचं असेल ना इथे, तर घाबरून जगावं लागतं. वेळ पडली तर मन मारून जगावं लागतं. हा तुमचा मान सन्मान हे सगळं गुंडाळून ठेवावं लागतं. अरे तुम्हाला का समजत नाही मी काय सांगतोय ते? हिच्या बॉसची मी चौकशी केली आहे, पार वरपर्यंत त्याचे हात आहेत. अरे उद्ध्वस्त करून टाकेल आमचं जगणं. अंकुश, जरा शांत राहतो. हे बघ, हे असं एक्साइट होऊन हे असले प्रॉब्लेम सुटणार नाहीये. आधीच या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. कसला प्रॉब्लेम आहे? ओ हाय कस्तुरी. हाय. ग्रीष्मा, कस्तुरी आली. सॉरी, मला थांबता येणार नाही, माझं शूटिंग आहे, जायला हवं. ओके, बाय. एक मिनिट, ते आपल्या कामाचं काय झालं? कुठलं काम? तुम्ही ते होम मिनिस्टरांशी बोलणार होतात ना मयुरेशच्या संदर्भात. हां, राईट राईट राईट. मी फोन केला होता त्यांना, पण ते बिझी होते. म्हणजे असेंब्ली ऑर समथिंग, माहीत नाही, काहीतरी काम चालू होतं. पण ठीक आहे, ते मला कॉल बॅक करतील. मी तुला फीडबॅक देतो, काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, तुझं काम नक्की होणार आहे. ओके, बाय. बाय. हाय कस्तुरी. हाय. काय झालं? नाही काही नाही, बस. काय झालं? मयुरेशचा प्रॉब्लेम अजून सॉल्व नाही झाला? नाही. आमच्या दादांच्या डोक्यात काय खूळ घुसलाय कुणाष्टो. ते हे प्रकरण हँडल करायला निघाले. इतकं सोपं नाही ग ते. म्हणजे प्रकरण सावरण्यापेक्षा उगाच फिसकटत गेलं तर. म्हणून मी म्हटलं की रजनीश, म्हणजे त्यांच्याकडून काम होण्याची गॅरंटी तरी आहे ग. त्यांच्या ओळखी खातर, रिलेशन खातर गृहमंत्री पर्सनली याच्यात लक्ष तरी घालतील. म्हणजे आमचे दादा प्रयत्न करतायत, पण मला अशा गोष्टींसाठी कॉन्टॅक्ट्स लागतात ग रजनीश सारखे. कस्तुरी, माझ्या मते तुम्ही तुमच्या लेवलपर्यंत प्रयत्न करून बघा. रजनीशवरती अवलंबून नका राहू. नाही म्हणजे त्यांनी फोन केलेला आणि तो अजून 4 फोनही करेल. पण हे मंत्री असतात ना, ते खूप बिझी असतात. आणि वरनं हे त्यांचे सेक्रेटरी असतात ना, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही. हो, पण ती लोक रजनीशला निग्लेक्ट नाही करणार ना? निग्लेक्ट नाही करणार, पण अगं असं पण होऊ शकतं ना की हे मॅटर सॉल्व करायला आम्हाला वेळ लागेल त्यांच्या थ्रू. हो, पण त्यांना प्रयत्न करू देत. तू त्यांना, म्हणजे तू त्यांना सांग ना, ते तुला नाही नाही म्हणणार. प्लीज, आम्ही खूप अडकलोय ग. त्यांनी आमची मदत नाही केली तर खूप प्रॉब्लेम होईल. दादा, ते DCP कुलकर्णी आलेत. पाठक, या या या. नमस्कार नमस्कार. बसा, इथे बसा. कुलकर्णी साहेब, आज खूप दिवसांनी भेटीचा योग आला रे. हो हो. पण काय, मला फारसं आश्चर्य वाटत नाही. त्याचं कारण असं की तुम्ही एवढ्या जबाबदारीच्या जागेवर काम करतात, एवढे व्याप आहेत ते सांभाळत आहात,
त्यामुळे आमच्यासारख्या रिटायर्ड माणसाला भेटायला येणं तुम्हाला वेळ काढणं कसं शक्य. पण आधी मला तुमची क्षमा मागू दे. नाही नाही नाही, त्याचं कारण असं की काम खरं म्हणजे माझं आहे, तेव्हा मी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. पण तुम्हाला अहो काहीतरीच काय झालं, तुम्ही आमच्याकडे कधीही हक्क नाक मारायची आणि काहीही कारण न सांगता आम्ही धावून यायचं, हे आमचं कर्तव्यच आहे. अहो खरं म्हणजे तुम्ही काहीतरी काम सांगताय, आम्हाला तुमच्या सेवेची संधी देताय, हीच माझ्याकरता आनंदाची बाब आहे. सांगा काय आज्ञा आहे. कुलकर्णी साहेब, आज्ञा वगैरे नाही, एक विनंती करायची. माझा धाकटा भाऊ मयुरेश, तुम्ही त्याला ओळखता, तुम्हाला माहितीच आहे, थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे त्यांनी खरोखरच काहीही केलं नसताना कंपनीने त्याच्या तो लाज घेतो असा त्याच्यावर आरोप ठेवलेला आहे. आता तो निर्दोष आहे हे केवळ मी सांगतोय म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुम्ही सगळ्या गोष्टीची चौकशी करायची, विचारपूस करायची, शहानिशा करायची, तुमची खात्री पटली तरच ही मदत त्याला करायची आणि ओघानी मला करायची. अहो दादा, अधिकारी कुटुंब काय आम्हाला नवीन आहे का? अधिकारी कुटुंबातल्या कोणाकडूनही कधीही कुठलंही अनुचित वर्तन होणार नाही याबद्दल खात्री आहे माझी. कुलकर्णी, सगळ्या मित्रमंडळाचा जो विश्वास आमच्या कुटुंबावरती आहे हेच आमच्या कुटुंबाचं संचित आहे. म्हणजे आमच्या मयुरेशची सध्या चौकशी सुरू आहे, म्हणजे कार्यालयीन चौकशी सुरू आहे, पोलीस चौकशी सुरू आहे. या सगळ्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, परंतु या सगळ्या प्रकरणाचा एका वेगळ्या पद्धतीने जरा छडा लावावा असं मला वाटतं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे आहे. तर एवढे उपकार केलं तर बरं होईल. अहो उपकार कसले दादा, हे बघा, या अनिष्ट प्रवृत्ती समाजातून उपटून काढायला पाहिजे. बरं, ह्या मग माणसं कोण आहेत, नक्की प्रकार काय आहेत याची मी एकदा चौकशी करतो आणि मग कारवाईला प्रारंभ करतो. ठीक आहे, बरं येऊ मी. नाही तुम्ही बसा, मी येतो. काय झाला चहा? हो झाला, तुम्ही घेणार आहात का थोडा? नाही नाही, मला चहा नको आता. आता हे आले म्हणजे माझं हॉस्पिटल परत बोंबललाच. तुम्हाला पण टेन्शन आलं असेल ना, आधीच आपल्या घरी मयुरेश सर टेन्शन, त्यात दीपिकाचा हा ताण, काय पाठी लागलाय कोणास्ट. अगं असं काय म्हणतेस तू, हे टेन्शन वगैरे सगळं असणार, दिस इज पार्ट ऑफ लाईफ. पण हे टेन्शन आलं ना की हा असा आरडाओरडा करायचा नाही रे बाबा. अगं आयुष्यामध्ये हे असलं काही नसलं तर मग आयुष्य मिळमिळत नाही का होणार? तुम्ही उगाच दादांसारखं बोलू नका, शोभत नाही तुम्हाला. आणि हे सगळं ठीक आहे पण हे अगदीच एकापाठोपाठ एक एकापाठोपाठ एक मला तर वाटते दृष्ट लागले कोणाची तरी आपल्या घराला. आणि सगळ्यात जास्त वाईट मला ह्याचं वाटतं की एवढं सगळं चाललंय तरी मी काहीच मदत करू शकत नाही आहे त्यासाठी. अगं असं का म्हणतेस तू? अगं तूच तर आहेस. हे बघ, आपल्या घरावरती काही संकट आलं ना की सगळ्या घराला जोडून ठेवणारा एक धागा लागतो, तो तू आहेस. बघ, आपल्या घरातला प्रत्येक माणूस तुझ्याजवळ येऊन मन मोकळं करू शकतो की नाही? मी माझं मन कोणापाशी मोकळं करणार? अगं मी आहे ना. हे बघ, ते मयुरेशचं वगैरे सगळं दादा व्यवस्थित बघून गेला, आता हे दीपिकाच्या बॉसच्या बाबतीत काय करायचं ते ठरवतो मी. पण तू काही काळजी करू नको, मी आहे. खरंच सगळं व्यवस्थित झालं ना तर कुलदैवताला जाऊन येऊया आपण. तुम्ही दादांशी बोलून बघा एकदा. हो मी बोलतो, मी जरा त्याच्या बरोबर बसू. आणि जास्त वाद घालत बसू नका उगाच. मस्ती करायची नाही, चल तुम्ही बाहेर जा, बाहेर जा. ए गेटच्या बाहेर जायचं नाही. पण मग ह्या सगळ्यावर दादांची काय रिॲक्शन? नाही, अजून काही बोलले नाहीत ते. कसं बोलणार ते? कसं बोलणार?
स्वतःच्या सख्या धाकट्या भावानं हे दिवे लावलेत ना. आमची सगळ्यांची पूर्ण खात्री आहे की मयुरेशनं लाज घेतलेली नाहीये. अरे कोण विचारतोय तुमच्या खात्रीला? तुमच्या अधिकारी घराण्यांची रीतच आहे. स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्ट. आणि कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही मयुरेशनं लाज घेतली नाही म्हणून? आग लागल्याशिवाय थोडं दिसत नाही. तुला नेमकं काय म्हणायचं याच्यातून? मला काही म्हणायचं नाहीये. मी दादांना भेटणार आहे आणि त्यांना जाब विचारणार आहे. बापाच्या पैशाची अलर्जी होती ना, मग स्वतःच्या सख्या धाकट्या भावानं ही जी गंगा घरात आणली आहे कशी अडवणार आहात? दीपिका तू आज जा, तू आज जा. दीपिकाला मी मागणी घातली होती आणि तुमच्या दादांनी मला रूढपणे नाही म्हटलं होतं का? तर मी इस्टेट एजंट आहे, कमिशनवर जगतो. अरे घाम गाळून मी कमिशन गमवत होतो, आजही घाम गाळतोय. दिवस रात्र मेहनत करतोय तेव्हा कुठे पैसे दिसतात? त्यावेळेला त्यांना मी घेतलेलं कमिशन चाललं नव्हतं आणि आज स्वतःच्या धाकट्या भावानं करप्शन केलंय हे गोड वाटतंय. अंकुश तू विषयाला फाटे फोडू नकोस उगाच. अजिबात नाही, मी मुद्द्याचच बोलतोय. काय तर म्हणे, ज्या घरात बापाचा पैसा येतो त्या घरात अधिकारींची मुलगी सून म्हणून जाणार नाही. आणि मी समजा असं म्हटलं की ज्या घरात बापाचा पैसा येतो त्या घरातली मुलगी मी बायको म्हणून नांदवणार नाही तर बस. यापुढे काही बोललास ना माझा संयम सुटेल, लक्षात ठेव. त्यावेळी दादा तुझ्या बाबत असं का वागला हे जरा तरी समजून घ्यायचा प्रयत्न कर कधी, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये हे असले प्रश्न येणार नाही. तू कमिशन वरती जगतोस म्हणून दादानी तुझ्या लग्नाला विरोध केला नव्हता, तर तुझे कमिशनचे सगळे व्यवहार तू काळ्या पैशात करत होतास आणि अजूनही करतोस तू. आणखीन एक गोष्ट, दादाच्या बोलण्याचा गेल्या 10 वर्षामध्ये पुरेपूर वचपा काढलाय. दीपिका बिचारी काही बोलत नाही म्हणून, पण याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असा होत नाही. गेली 10 वर्ष दादांवरचा राग तू दीपिकावरती काढतोयस. जास्त बोलायचं नाहीये पण तू हे जे काही वागतोयस ना, दिस इज रॉंग. माणूस बरा आहे का तो? थोडा क्रॅक आहे. चहा घेणार आहे? दे थोडा केला असतो. हॅलो. हॅलो डिअर, रोनीत बोलतोय. हा बोल रोनीत. नाही नाही नाही, तुझ्याशी बोलण्यात का वेळ नाही माझ्याकडे. दादांना फोन दे पटकन. दादा घरात नाही आहे, देवळात गेलाय तो. ओ शिट. बरं हरकत नाही, मी नंतर फोन करतो. ओके सर. हॅलो रोनीत, तुझं काय काम होतं दादाकडे? अरे माझं काहीच काम नव्हतं, तुझ्याच संदर्भात ही सगळी धावपळ चाललेली आहे ना. हां हे बघ, दादाने एक सुपरहिट प्लॅन बनवलेला आहे आणि त्या संदर्भात मला त्यांच्याशी बोलायचं होतं. ओके. प्लॅन? कसला प्लॅन? वो मैं आपको इस वक्त बता नहीं सकता ऍक्च्युली, बिकॉज इट्स अ सिक्रेट. अरे पण माझ्याच केसच्या बाबतीत आहे ना रोनीत. हो लवकरच तुला गुड न्यूज मिळेल. कसली आली गुड न्यूज? इथे ऑफिसमध्ये रोजच्या चौकशांना वैतागलोय मी आणि पोलिसांच्या उर्मट प्रश्नांना उत्तरं देता देता नाकी नऊ आलेत माझ्या. आणि ऑफिसमध्ये सगळ्यांच्या नजरा साले स्वतः चोऱ्या करतात आणि
मी चोर असल्यासारखं माझ्याकडे बघतात. अरे रिलॅक्स यार, हे सगळं थांबवण्याकरताच प्रयत्न करतोय ना आपण. अरे पण नक्की काय करताय तुम्ही? तुम हाम खाओ ना यार, हे गुठल्या क्यों गिन रहे हो? पुनीत प्लीज यार, माझं टेन्शन वाढत चाललंय. दादाने कसला प्लॅन ठरवलाय, काय चाललंय सगळं सांग ना मला प्लीज यार. जस्ट वेट अँड वॉच बेबी, बाय. हॅलो रोहित. बर एक मिनिट काका, म्हणजे सिन्हा येण्यापूर्वी त्याच्याबद्दल मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे. बोल ना. काय म्हणजे स्पष्ट शब्दात आणि एका वाक्यात सांगायचं झालं ना, कोल्हा या कोल्हा. समोरच्या माणसाला एका नजरेत जोखतो तो. पैसे खाणं हा आपला मोठा अधिकार आहे असं ठाम मत आहे त्याचं. बांधकामाची परवानगी देण्याचा हे संपूर्ण अधिकार आहेत ना त्याच्याकडे. हा म्हणजे त्यानं सही केल्याशिवाय कागद आणि काम दोन्ही पुढे सरकत नाही, आणि कागदावर वजन ठेवल्याशिवाय तो सही करत नाही. कधी कोणाला संशय नाही आला याचा? आला ना अनेकांना, आला अनेकदा आला, पण काय उपयोग नाही झाला हो काही. कारण काय झालं की यानं एकतर त्यांना विकत घेतलं किंवा जे विकत गेले नाहीत त्यांना त्यानं सिस्टमॅटिकली संपवून टाकलं. आपल्या मयुरेशचं बघताय ना काय झालं. हां आलं आहे माझ्या लक्षात, मी बघतो काय करायचं ते. ठीक आहे, मग आता सिनेयाची वेळ झाली आहे, मी बाहेर थांबतो जाऊन. हां मी करतो सगळं व्यवस्थित, बाकी महाराजांची साथ आहेच. हो बरं काका, ऑल द बेस्ट. हो आपण सिन्हा साहेब. हां बोला. माझं थोडंसं काम होतं तुमच्याकडे, थोडं आधीच येऊन बसलो कारण काम तसं खाजगी आणि कॉन्फिडेन्शियल आहे. निसंकोचपणे बोला. माझं नाव कदम, फ्रूट एक्सपोर्टर आहे. ओळखतो मी तुम्हाला, एका प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये भेट झाली होती आपली. तुमच्या लक्षात नसेल कदाचित, कारण मोठी माणसं ना तुम्ही. काय सिन्हासाहेब लाजवताय तुम्ही आम्हाला? माझं थोडं काम होतं तुमच्याकडे, पण त्यापूर्वी मगापासून मी तुम्हाला ऑब्झर्व करतोय म्हणून मी एक विचारू का? तुमचं नाव सिन्हा, पण तुम्ही अस्खलित मराठी बोलताय, ते कसं काय? काय कदम साहेब, की माझा जन्म सांगलीचा आहे आणि माझं पूर्ण आयुष्य मुंबईत गेलं आहे, त्यामुळे मी जरी सिन्हा असलो तरी ऑब्व्हियसली मराठी हे मला येणारच. हो बरं, आता माझं थोडंसं काम आहे ते सांगू. बोला काय काम आहे? आपल्या शहरात नॉर्थ एंडला मी एक 5-स्टार हॉटेल बांधायचं ठरवलं आहे. माझ्याकडे ऑफिशियल 4 मजल्याची परवानगी आहे, पण माझ्याकडे हॉटेलचं डिझाईन आहे ते 6 मजल्याचं आहे. मग मी काय करावं असं म्हणणं आहे तुमचं? आता प्रत्येक गोष्ट मी उलगडून सांगितली पाहिजे असं नाही ना. नो आन्सर अगेन. हा रोहित फोन का उचलत नाही काही कळत नाही, कुठं गेलेत? आणि हा दादा सुद्धा त्याबरोबर गेलाय ना, म्हणून जास्त टेन्शन आलंय मला. यांचा काय प्लॅन आहे काही कळत नाही. आता टेन्शन घेऊन काय उपयोग? मी आधी सांगत होते तेव्हा ऐकायला काय झालं. प्लीज ही वाद घालण्याची वेळ आहे का? या दोघांचा काय प्लॅन आहे, काय करत असतील हे, कुठे असतील? दादांनी प्लॅनच्या नावाखाली काही गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं. हां बरं, मग आता सिन्हा साहेब तुम्हाला कामासाठी कॅश द्यावी लागेल ना? हो असले व्यवहार कॅशमध्येच होतात कदम साहेब. चेकने पैसे घेऊन काय करू मी? हां ट्रस्ट उघडायचं की काय मला काय? हो खरं आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. 4 मजले अप्रूव्ह केल्याची ओरिजिनल लागेल ना तुम्हाला? हो ते सगळं होत राहिलं कदम साहेब. काय आहे की आधीचं अप्रूव्हल हे माझ्या सैन्य झालं आहे आणि आत्ताचंही माझ्या सैन्य होणार आहे. पण आधी पैसे. काय आहे कदम साहेब की पैसे हातात आल्याशिवाय माझ्या कामाला गतीच येत नाही हो. हो पैसे. हे सुरुवातीचे 2.5 लाख होते, बाकीचे परवानगी मिळाल्यानंतर. वा वा
काय पैशा व्यतिरिक्त बाकी सगळा पसारा या जगात काय? कोण कोण आहात तुम्ही? अरे काय काय चाललंय? कदम साहेबांकडून तुम्ही 2,50,000 रुपये घेतल्या प्रकरणी मी तुम्हाला अटक करत आहे. ओ कदम साहेब, कदम साहेब, हे काय चाललंय काय? ओ तुम्ही तर काहीतरी बोला. इट इज रेडी. एक्सक्यूज मी ऑफिसर.